us now see at the blackboard. Here congruence of triangle. Two figures is here given. Triangle ABC and triangle PQR. इथे दोन त्रिकोण दिले तुम्हाला आणि या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी त्यांचे जे घटक आहे तीन कोण तीन बाजू ते एकरूप दाखवावे लागतात पण एका विशिष्ट संगतीनुसार म्हणजे ते कसे दाखवायचे तर त्याच्यासाठी इथे तुम्ही आकृतीचं निरीक्षण करा इथे आकृतीचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला लक्षात येईल ट्रायंगल एबीसी मध्ये आणि ट्रायंगल पीक्यूआर मध्ये बघा तर ए आणि अँगल क्यू अँगल ए आणि अँगल क्यू यांचं मेजरमेंट जे आहे आयडेंटिकल मार्क्स म्हणजे सारख्या कोनाने दिलेले आहे अँगल बीचं माप आणि अँगल पीचं माप मेजरमेंट त्यांचे जे आहे ते समान सारख्या कोनाने दिले आहेत सी आणि आर यांचं मेजरमेंट सारख्या कोणाने दिलं आहे असं बाजूची मापे सारख्या कोणाने दिलेली आहे आता याच्यावरून तुम्हाला इथं एक शिरोबिंदूंची संगती फार महत्वाची आहे मग ती संगती कशी ए करस्पॉन्ड्स टू क्यू बी करस्पॉन्ड्स टू P and C corresponds to R means ABC corresponds to QPR मग याच्यावरून काय लक्षात येईल म्हणजेच अँगल A congruent to अँगल Which is congruent angle? Angle Q. Angle B, congruent angle? Identical marks. Angle Q, sorry, P. Angle C, congruent angle? R. And अँगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे याच्यावरून आपल्याला हे तीन घटक काय झाले एकरूप झाले म्हणजे या त्रिकोणाचे तीन घटक आणि दुसऱ्या त्रिकोणाचे तीन घटक जेव्हा एकमेकांशी जर मी हा त्रिकोण याच्यावर उचलून ठेवला तर ते एकमेकांशी काय होतील कॉन्ग्रुएंट होतील पण त्याच प्रकारे आता इथे बघा बाजूंचा सुद्धा संगती महत्वाची आहे मग सेगमेंट ए बी congruent segment असेल QP A पासून P पर्यंत असं इथं वरच्या Q पासून P पर्यंत QP नंतर segment BC आता segment BC घेता तर मी तो काय घ्यावं लागेल आयडेंटिकल मार्क बघायचे इथं तीन रेषा आहेत तीन म्हणजेच congruent segment PR congruent segment PR नंतर segment AC A पासून C तुम्ही CA म्हटला तर CQ RQ म्हणावं लागेल CA म्हटला तर काय म्हणावं लागेल RQ पण तुम्ही AC म्हटलं तर काय म्हणावं लागेल QR या संगतीनुसार म्हणजे इथं कुठला हे दोघं त्रिकोण काय झाले एबीसी संगत क्यूपीआर म्हणजे करस्पॉन्ड टू क्यूपीआर या संगतीनुसार काय होतात ते एकरूप होतात म्हणून देअरफोर ट्रायंगल एबीसी कॉंग्रुएंट ट्रायंगल क्यूपीआर पीक्यूआर म्हणता येणार नाही हे इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आणि हीच एकरूपता त्रिकोणाची एकरूपता ही तुम्हाला पुढच्या वर्षासाठी नववीसाठी
दावीसाठी फार महत्त्वाची आहे, याची संगती शिरोबिंदूंची संगती लक्षात घ्या, शिरोबिंदूंची संगती फार महत्त्वाची आहे आणि या शिरोबिंदूंच्या संगतीनुसारच हे दोघ त्रिकोण काय होता, एकरूप होता। जर मी हा त्रिकोण असा फिरवला आणि याच्यावर ठेवला तर तो एकमेकांचे तंतोतंत जुळतील का, नाही। म्हणून यांना एकमेकांच्या म्हणजे याच संगतीनुसार यांना एकमेकांवर ठेवलं तेव्हाच ते तंतोतंत जुळतील, म्हणजेच दोन त्रिकोण काय होता, एकरूप होता।